नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिक्षणाची संकल्पना सविस्तर पाहणार आहोत. भारतीय संस्कृतीनुसार आणि तत्त्वज्ञानानुसार आपण असे म्हणतो की परमेश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली आहे. या सर्व निर्माण कार्यात मानव हे परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती मानली जाते, कारण मानव आणि इतर सजीव प्राणी यांच्यामध्ये एक फरक आहे. मानवेतर प्राणी केवळ आहार, निद्रा, भय व मैथुन या चाकोरीतच आपले जीवन जगत असतात, मात्र मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज प्रतिसृष्टी निर्माण करण्यापर्यंत मजल मारली आहे, ते केवळ शिक्षणाच्या जोरावरच. पूर्वी जंगल व अरण्यामध्ये भटकणारा आदिमानव आणि आज मंगळ आणि चंद्रासारख्या ग्रह उपग्रहांवर वास्तव्य करण्याच्या गोष्टी करणारा मानव यांच्यात जे मोठे अंतर पडले आहे, त्याचे कारण म्हणजे शिक्षणच होय. माणसाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या शिक्षणाची गरज ही असतेच. मनुष्याचा सर्वांगीण विकास करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय. देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात शिक्षणाचा फार मोलाचा वाटा असतो. त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये शिक्षणाच्या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आज आपण ही शिक्षणाची नेमकी संकल्पना काय आहे त्या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. शिक्षणाची संकल्पना बघत असताना त्याचे अनेक तज्ज्ञांनी अनेक प्रकारे अर्थ स्पष्ट केले आहेत. त्यातील पहिला शिक्षणाचा अर्थ आहे तो म्हणजे शिक्षणाचा प्रचलित अर्थ होय. दैनंदिन व्यवहारामध्ये शिक्षण म्हणजे शाळेत जाणे, लिहिता वाचता येणे, परीक्षा देणे, परीक्षा पास होणे, पदव्या मिळवणे आणि ज्ञान मिळवणे असा अर्थ घेतला जातो. कारण व्यवहारामध्ये लहान मूल 3-4 वर्षाचे झाले की त्याला आपण शाळेत घालतो आणि त्याचे शिक्षण सुरू झाले असे म्हटले जाते. एखादी पदवी प्राप्त केली की शिक्षण संपले असे म्हणतात. म्हणजेच दैनंदिन व्यवहारामध्ये शिक्षणाचा संबंध साक्षरतेशी, परीक्षेशी व पदवी मिळवण्याशी जोडला जातो. परंतु शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने शिक्षणाचा हा अर्थ अत्यंत मर्यादित किंवा संकुचित मानला जातो. केवळ लिहिता वाचता येणे, परीक्षा देणे, पास होणे किंवा पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. त्यानंतर शिक्षणाचा दुसरा अर्थ आता आपण बघूया, तो म्हणजे शिक्षण या शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा निर्मिती कशी झाली व त्यानुसार शिक्षणाचा नेमका काय अर्थ सांगितलेला आहे तो आता आपण बघूया. शिक्षण हा मराठी शब्द शिक्ष किंवा शास या धातूपासून तयार झाला असून संस्कृत भाषेनुसार त्याचा अर्थ आहे उपदेश करणे, वळण लावणे व बदल घडवून आणणे होय. त्यावरून गुरुने, शिक्षकाने, ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्तीने शिष्याला, विद्यार्थ्याला किंवा कनिष्ठ व्यक्तीला उपदेश करून, वळण लावून, संस्कार करून घडवून आणलेला बदल म्हणजे शिक्षण होय असे म्हटले जाते. त्यानंतर शिक्षणाच्या उत्पत्ती अर्थानुसार शिक्षणासाठी आणखीन एक पर्यायी शब्द वापरला जातो, तो म्हणजे विद्या होय. विद्या हा शब्द विद या धातूपासून तयार झाला असून संस्कृत भाषेनुसार त्याचा अर्थ जाणणे, समजणे, आत्मसात करणे असा आहे. यावरून शिक्षण म्हणजे जाणणे किंवा समजणे होय. त्यानंतर शिक्षण या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये एज्युकेशन हा शब्द वापरला जातो. लॅटिन भाषेनुसार त्याचे पुढील अर्थ होतात. पहिला शब्द आहे एज्युकेअर, त्याचे स्पेलिंग आहे EDUCARE. या एज्युकेअर या शब्दाचा अर्थ आहे टू रिअर, टू नरिश किंवा टू ब्रिंग अप, म्हणजेच पालनपोषण करणे, वाढविणे किंवा संवर्धन करणे होय. त्यानंतर दुसरा शब्द आहे एज्युकेअर, तोही शब्द एज्युकेअर असाच आहे, मात्र त्यामधील एका स्पेलिंगमध्ये फक्त फरक आहे, ते म्हणजे EDUCERE. इथं CE शब्द वापरलेला आहे, त्यामुळे एज्युकेअर असा जरी त्याचा उच्चार होत असला तरी देखील स्पेलिंगमध्ये थोडासा इथं फरक आहे. या एज्युकेअर या शब्दाचा अर्थ आहे टू लीड आउट, टू ड्रॉ आउट, म्हणजेच
व्यक्तीमधील जन्मजात किंवा सुप्त गुणांना जागृत करून त्यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय, असा शिक्षणाचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर शिक्षणासाठी आणखीन एक इंग्रजी शब्द वापरला जातो, तो म्हणजे एज्युकेटम, EDUCATUM, एज्युकेटम. एज्युकेटम या शब्दाचा अर्थ आहे ॲन आर्ट ऑफ ट्रेनिंग, म्हणजेच प्रशिक्षित करणे किंवा एखाद्या विशिष्ट कौशल्यासाठी वळण लावणे म्हणजे प्रशिक्षण होय किंवा म्हणजे शिक्षण होय. उदाहरणार्थ दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सायकल चालवायला शिकतो, संगणक चालवायला शिकतो, टायपिंग करायला शिकतो, स्वयंपाक करायला शिकतो, हे जे शिक्षण आपण घेतो तेच म्हणजे शिक्षण होय, असा या शब्दावरून या शिक्षणाचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतमधून काही वचन वापरलेले आहेत की त्या वचनावरून शिक्षणाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार उपनिषदामध्ये तमसोमा ज्योतिर्गमय असे एक वचन आहे. या तमसोमा ज्योतिर्गमय या वचनाचा अर्थ आहे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणे. यावरून शिक्षण म्हणजे अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे वाटचाल करणे होय, असा शिक्षणाचा अर्थ सांगितला जातो. तसेच अजून एक संस्कृत वचन आहे, ते म्हणजे सा विद्या या विमुक्तये, सा विद्या या विमुक्तये. या वचनाचा अर्थ आहे जी सर्व दोषांपासून मुक्त करते ती म्हणजे विद्या होय. यावरून काम, क्रोध, मद, मोह, माया व मत्सर हे माणसाचे जे सहा शत्रू आहेत की ज्याला आपण षडरिपू असे म्हणतो, या सहा शत्रूपासून माणसाची जी मुक्तता करते ते म्हणजे शिक्षण होय, असा या वचनाचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर पुढील शिक्षणाचा अर्थ आहे तो म्हणजे शिक्षणाचा शास्त्रीय अर्थ होय. शिक्षणाच्या शास्त्रीय अर्थानुसार व्यापक अर्थाने शिक्षण म्हणजे वर्तन बदल असे या ठिकाणी म्हटले जाते. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्याला येणाऱ्या दैनंदिन अनुभवांच्या सहाय्याने आपल्या वर्तनामध्ये किंवा वागणुकीमध्ये बदल करीत असते. मात्र हा बदल म्हणजे शिक्षण होय असे म्हटले जाते, परंतु हा बदल चांगला किंवा योग्य दिशेनेच होणारा असला पाहिजे. कारण शिक्षणशास्त्र व्यक्तीमध्ये चांगल्या दिशेने किंवा माणसाच्या कल्याणाच्या दिशेने झालेल्या बदलालाच शिक्षण म्हणते. उदाहरणार्थ लहान मूल जर शिव्या द्यायला शिकले, चोरी करायला शिकले, वडीलधाऱ्या मंडळींशी उद्धटपणे बोलायला लागले, तर त्याच्या वर्तनात झालेल्या या बदलाला शिक्षण म्हणता येणार नाही. तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे बदल जर त्याच्यामध्ये घडून आले तरच त्या बदलास शिक्षण म्हणता येईल. म्हणून शिक्षण म्हणजे बालकाचा अपेक्षित वर्तन बदल होय किंवा सुयोग्य वर्तन बदल होय असे म्हटले जाते. त्यानंतर शिक्षणाचा सामाजिक अर्थ. समाजशास्त्रीयदृष्ट्या शिक्षणाचा देखील अर्थ सांगितला जातो, तो म्हणजे शिक्षण म्हणजे समाजीकरण होय. समाजीकरण या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती जेव्हा स्वहिताचा त्याग करून समाजहिताला प्राधान्य देते व समाजाने घालून दिलेले आदर्श आणि मूल्ये यांचा स्वीकार करते आणि समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून जीवन जगते, तेव्हा त्या प्रक्रियेला समाजीकरण असे म्हणतात. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे समाजीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून समाजशास्त्रीयदृष्ट्या शिक्षण म्हणजे समाजीकरण होय, असा शिक्षणाचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर पुढील शिक्षणाचा अर्थ आहे तो म्हणजे मानसशास्त्रीय अर्थ. मानसशास्त्रीयदृष्ट्या शिक्षण म्हणजे बालकाचा अपेक्षित वर्तन बदल होय असे म्हटले जाते. व्यक्ती परिसराशी समायोजन साधून ज्ञान, कौशल्ये, सवयी व अभिवृत्ती आत्मसात करते व आपल्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणते. या प्रक्रियेला अध्ययन असे म्हणतात. याही ठिकाणी अध्ययन किंवा शिक्षण म्हणजे अपेक्षित किंवा सुयोग्य दिशेने झालेला बदल म्हणजेच शिक्षण होय असे म्हटले जाते. त्यानंतर सर्वसामान्यपणे शिक्षणाचे आणखीही काही अर्थ सांगितले जातात, ते म्हणजे शिक्षण म्हणजे सुसंस्कार होय.
जसे आपण म्हणतो की बालकावर अनेक प्रकारचे संस्कार केले पाहिजे, त्यांना आदर्श मूल्य चांगल्या सवयी चांगले वळण लावले पाहिजेत, हाच अर्थ या ठिकाणी शिक्षणाचा घेतलेला आहे व त्यावरून शिक्षण म्हणजे सुसंस्कार असा शिक्षणाचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर आणखी एक शिक्षणाचा अर्थ सांगितला जातो, तो म्हणजे शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास होय. मात्र शिक्षणामध्ये किंवा सर्वांगीण विकासामध्ये केवळ बौद्धिक विकासाचा अंतर्भाव होत नाही, तर त्याचबरोबर शारीरिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास आणि नैतिक विकास याही विकासांचा समावेश सर्वांगीण विकासात होतो. त्यामुळे शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय असेही म्हटले जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिक्षण म्हणजे काय किंवा शिक्षणाची नेमकी संकल्पना काय आहे त्याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळवलेली आहे. धन्यवाद.